सन 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या वास्तूत रोवली गेली आणि देशाच्या सामाजिक जीवनात लोक चळवळीचा नवा अध्याय ज्या वास्तूच्या साक्षीने रचला गेला ती वास्तू म्हणजे भाऊसाहेब रंगारी यांचा राहता वाडा. क्रांतिकारकांचे माहेरघर म्हणवले जाणारे भाऊसाहेब रंगारी भवन आता नव्या रंगरूपात तयार झाले. इंद्राणी बालन फाउंडेशनद्वारे नूतनीकरण करण्यात आलेल्या भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आज पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या शुभ हस्ते आणि जुगनू गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन उत्सव प्रमुख विश्वस्त पुनीत बालन यांनी केलं होतं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने आज आपल्या या वास्तूचं जे भवन आहे त्याचा आज उद्घाटन आपले पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमिताभ जी गुप्ता सर व सौ जुगनू गुप्ता मॅडम यांच्या हस्ते झाला आहे. मी आता सरांना सांगेल की त्यांनी वास्तू ओपनिंग केली भवनाची, त्यांनी भवन पाहिलं आहे, मॅडमनी पण पाहिलंय, एक दोन शब्द त्यांनी बोलावं आणि मीडियाशी इंटरॅक्शन करा. आज म्हणजे गणपती उत्सवाची सुरुवात 2022 10-15 दिवसापासून सुरू झालेली आहे. ढोल तासा मग काही ठिकाणी वसूत पूजन आणि ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम फाईल डिस्ट्रिब्युशन सगळे सुरू आहेत. त्याच्या एक टप्पा भरचे आज कार्यक्रम झालेले आहेत. आपण ह्या बिल्डिंग एक वर्ष आधी पण पाहिलेले आहे, तुम्ही लोकांना पाहिलेलं आहे. एवढे सुंदर, एवढे म्हणजे एकदम ॲस्थेटिकली नीट अँड क्लीन अपग्रेडेशन म्हणजे पाहण्यासारखा एक वास्तू झालेली आहे. जेव्हा कोणी येणार आहेत शनिवार वाडाला बाकी इतर गोष्टी पाहण्यासाठी, मग आपल्याला हे पण एक टुरिस्ट स्पॉट म्हणून ओळखलं जाईल. आणि आपला स्वातंत्र्याची जी कहाणी आहे, जे स्टोरी आहे, आणि त्याच्याबरोबर आपला जे मिक्सिंग ऑफ आपला गणेश मंडळ आणि गणेश गणपती बाप्पाच्या जे 10 दिवसाचं सार्वजनिक गणेश मंडळची सुरुवात झाली, ते सगळे हिस्ट्री लोकांना कळणार आहेत. आल्यानंतर सुंदर चित्रपट म्हणजे व्हिडिओ पण आहेत आणि फोटोग्राफ पण आहेत आणि इलिस्ट्रेशन पण आहेत मराठी हिंदीमध्ये. हे सगळे वाचल्यानंतर निश्चित रूपाने लोकांना आणि येणाऱ्या जनरेशनला आपले स्वातंत्र्यवीराचे जे काही त्यांनी कामगिरी केलेली आहे ते कळणार आणि एक चांगले धार्मिक ऐतिहासिक आणि स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीमध्ये असलेलं एक बिल्डिंगचे जीर्णोद्धार झाला त्याच्याबद्दल मी पुनीत बालन वैद्य जान्हवी त्यांच्या फाउंडेशन इंद्राणी बालन फाउंडेशन आणि ह्या ट्रस्टचे जेवढे मेंबर आहेत सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि असंच आपण चांगली कामगिरी यापुढे सुरुवात करावं असं मी अपेक्षा करतो आणि शेवटी गणपती बाप्पा म्हणून.